आज पहिल्या दिवशी अध्यक्षांनी नियमबाह्य जे काम केलं त्याचा मी धिक्कार करतोय आणि निषेध करतोय. खरं तर भाजपाची संख्याच नव्हती. आज गडकरी साहेबांच्या बंगल्यावरती जे 40 आमदार होते कदाचित ते मतदान देखील करणार नव्हते. आणि म्हणून अल्पमतात असलेलं शासन हे यांनी या विधिमंडळाला आज काळीमा लावण्याचं काम केलंय. खरं तर मतदान व्हायला हवं होतं, दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं होतं. किती मतं मिळतात त्यांना, कोणकोण सोबत आहेत ते या महाराष्ट्राच्या जनतेला समजायला हवं होतं. ज्यावेळेला तुम्ही विश्वासदर्शक ठराव पास करून घेताय त्यावेळेला तुमच्यावरती कुणाकुणाचा विश्वास आहे ही बाब स्पष्ट व्हायला हवी ती. मात्र सगळ्या नियमांची पाय मल्ली, घटनेचा गळा घोटून, घटनेचा खून पाडून आज आवाजी मतदानानं करता नियम क्रमांक 23 प्रमाणे यांना मतदान घ्यायला हवं होतं. विश्वासदर्शक ठरावाची जी प्रथा परंपरा होती ती पायधुळी तुडण्याचं काम आज भाजपाकडून झालंय. आणि म्हणून याचा आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय. तुमच्यात हिंमत असेल तर अनेक सभागृहामध्ये विश्वासदर्शक ठराव पुन्हा, आणि आपली किती मेजॉरिटी तुमची आहे ती दाखवा. यांच्याच आमदारांच्या सोबत नाहीत आणि यांचं भांडं फुटू नये, हसं होऊ नये. महाराष्ट्रामध्ये नेमकं चित्र काय समजू नये म्हणून अशा पद्धतीनं यांनी आवाजी मतदानानं हा ठराव पास करून घेतलाय. महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आज भाजपाकडून झालंय. आणि म्हणून आमची पुन्हा मागणी आहे सभागृहात आमचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, एकनाथ शिंदे हे मागणी करतायत, पण माझी देखील मागणी आहे मुख्यमंत्र्यांना, तुमच्यात हिंमत असेल तर अनाविश्वास ठराव आणि नियमाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना नियम चांगले कळतात, चांगले समजतात, तर त्यांनी नियमाप्रमाणे तो प्रस्ताव पुन्हा या सभागृहामध्ये आणावा. मला उद्धवजी ठाकरे शिवसेनेच्या पक्षप्रमुख यांचा अभिमान वाटतोय. कुठलीही लाचारी न पत्करता स्वाभिमानानं आज या विश्वासदर्शक ठरावाच्या समोर गेले. आणि शेवटी आम्ही विरोधी पक्षामध्ये बसणार हा महाराष्ट्र जनतेला जो शब्द दिला होता तो खरा करून दाखवला. विरोधी पक्ष नेता खेचून आम्ही आणला, विरोधी पक्षामध्ये आजपासून बसलोय आणि आजपासूनच महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करणार. सहा महिने सरकार सुरक्षित आहे असं जर त्यांना वाटलं असेल तेव्हा नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांना कळेल, त्यांना समजेल. अनेक कायदे आहेत पास करायचे, त्यावेळेला देखील मेजॉरिटी लागतेच. आणि म्हणून आज स्पष्टपणे काय बोलणार नाही माझी, मी राष्ट्रवादींच्या नेत्याजवळ बोलणार आहे, काँग्रेसच्या नेत्यांजवळ बोलणार आहे आणि सगळ्या पक्षाच्या वतीनं आपण राज्यपालाकडे जाऊया एकेक जाण्यापेक्षा. हा अन्याय महाराष्ट्रावरती आहे आणि ही प्रथा परंपरा पायदळी तुडण्याचं काम केलंय. या आज विधानसभा में विधिमंडळ में भाजपा को जो विश्वासदर्शक ठराव पास करके मुख्यमंत्री हमारा है ये दिखाने का था, लेकिन आज भाजपा विधानसभा में विश्वासदर्शक ठराव पास नहीं कर सकी. आज नियम की पायमल्ली करने का काम, घटना की पायमल्ली करने का काम आज विधानसभा में भाजपा ने किया है, आवाजी मतदान किया है. अगर दूध का दूध पानी का पानी करने का होता तो मतदान लेना चाहिए था. नियम 23 स्पष्ट कहता है कि इस ऐसे वक्त पे आपको सदन में मतदान लेना चाहिए. आपने मांग की थी तो मांग करने के लिए ये आज आए विश्वास से ठगाव था ना. मांग करने के लिए नंबर 2 पे विरोधी पक्ष नेता चुनने का जो प्रस्ताव था वो नहीं लिया 2 नंबर पे, वो 3 नंबर पे जानबूझ के डाल दिया. तो नियम के अनुसार आज सदन में काम नहीं हुआ पहले दिन ही. तो मैं पहली बात यह मैं कहूंगा कि मैं राष्ट्रवादी कांग्रेस से भी बात करूंगा, राज्यपाल के पास जाएंगे ही, लेकिन ये जो अध्यक्ष है पहले दिन में बेकायदे से जिन्होंने काम किया है उनके ऊपर भी अविश्वास ठराव हम ला सकते हैं क्या?
ये भी हम राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं के साथ बात करके वो भी हम लाने की कोशिश करेंगे। हम छोड़ेंगे नहीं, नहीं, मेरा तो कहना है कि अल्पन मत में ऐसा शासन है, इनका बहुमत है ही नहीं, क्योंकि गडकरी जी को साथ देने के लिए जो 40 सदस्य आए थे शायद वो मतदान नहीं करने वाले थे शायद, और इसके लिए सरकार डर गई, ये सामने आई नहीं, इनके पास बहुमत नहीं था, ये अल्पमत में ही थी, इसके लिए इन्होंने मतदान नहीं लिया, इसके लिए इन्होंने मतदान नहीं लिया, ये घबरा गए, और ये महाराष्ट्र के विधानसभा को काली माला लगाने का काम, घटना का गला घोटने का काम आज ये भाजपा ने किया है, महाराष्ट्र की जनता इनको कभी माफ नहीं करेगी। कानून से इसके आगे कानून से जो जो करने को हम करेंगे, साथ में राष्ट्रवादी को उनके नेता कांग्रेस के नेता उनके साथ में संपर्क हम करेंगे और सब साथ में लेके राष्ट्रवादी शायद नहीं आएगी। और अंदर की बात अलग है शायद राष्ट्रवादी नहीं आएगी, तो कांग्रेस के साथ में हम लेंगे, लेकिन ये जो सवाल घटने का है राष्ट्रवादी कुछ आए थे देवेंद्र फडणवीस ने विचारा, वो अंदर है कि बाहर है वो उनको पूछो आप, मुझे क्या पूछते हैं, लेकिन राष्ट्रवादी का हमने साथ लिया, एक कली खर्चे ने जाहिर किया था हमने साथ लिया, राष्ट्रवादी चीज साथ आम्ही घेतले, ही कालच खडसे जाहीर केले, तेव्हा राष्ट्रवादी ही भाजप सोबत आहे हे आता ते लपून ठेवू शकणार नाहीत, अंदर की बात ये आहे राष्ट्रवादी भाजप के साथ में। धन्यवाद। भाई ने आता जे सांगितलं अंदर की ये बात आहे राष्ट्रवादी भाजप के साथ आहे, सभागृहामध्ये भाषण करताना आबा असं म्हणाले की आजपर्यंत सरकार पाठिंबा मागत होते, आम्ही पाठिंबा घेऊन त्यांच्या मागे लागलेलो आहोत, अशा प्रकारचं भाष्य सभागृहात केलं। नियम 25 नुसार जसा 23 नियम भाईने कोट केला इथे नोंदला, तसा नियम 25 नुसार अध्यक्षांना हे म्हणावं लागतं, अनुकूल आणि प्रतिकूल यावर मतदान घ्यावं लागतं, पण पहिल्यांदा या सदनामध्ये असं घडलं की अध्यक्ष हे एवढे भांबावलेले होते का मुद्दाम करत होते माहित नाही, अनुकूल आणि संमत अशा प्रकारचं त्यांनी केलं, प्रतिकूल विचारलं नाही, खालून सर्व सन्मान्य सदस्य पोल करत होते, त्यांनी पोल मागू दिलं नाही, आणि भाई म्हणाल्याप्रमाणे 123 वर आणखी मिळवू असं महाराष्ट्राला सांगणारा भारतीय जनता पक्षाच्या या सरकारवर भाजपेच्या 13 दिवसाची सरकारची पाळी धक्की आज येणार होती याची त्याला खात्री होती, हे सरकार आज पडणार होत, आणि म्हणूनच त्यांनी पोल आज सगळा बनाव केला, आणि आज हा पराभव न स्वीकारता पळालेले आहेत। आणि भाई म्हणाले म्हणजे 40 काल जे सभामध्ये घडलं की यापुढे या सदनामध्ये विदर्भ बोलता येणार नाही, त्याचा बदला म्हणून काल सगळे विदर्भाचे आमदार एकत्र आले, आणि त्यांनी कदाचित अजून सांगितलं की उद्याच्या आम्ही मतदार सहभागी होणार नाही, त्या भीतीपोटी आज अधिवेशन गुंडाळतात, त्याप्रमाणे आज मतदान गुंडाळण्याचं या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रथमतच असं घडलेलं आहे। रावते साहेब इकडे तुम्ही विरोधात बसतात, केंद्रात गीतेसाहेब मंत्री आहेत, याबाबत दुटप्पी भूमिका शिवसेनेची काली नव्हती आधी नाही, आपल्याला कल्पना आहे, अनिल देसाईना दिल्लीच्या विमानतळावरून शपथ न घेता कॅबिनेटची पुन्हा उद्धवजींनी वापस बोलवलाय, मला वाटतं देशामध्ये पहिल्यांदा असं घडलं असेल, मंत्री पदावरती कॅबिनेटच्या मंत्री पदावरती लाट घालून त्याला वापस बोलवलाय, आणि अनिल गीतेंचं काय करायचं हे देखील निर्णय तातडीनं लवकर उद्धव घेत आहेत, ते काल त्यांनी सांगितलंय, इसका निर्णय बहुत जल्दी आपको पता चलेगा, कल उद्धवजींनी पहा कल ही उद्धवजी ने कहा है गीता का संदेश आपको बहुत जल्दी मिलेगा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।